हॅलो फ्रेंड, विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण रायमिंग वर्ड या विषयाची संकल्पना तसेच रायमिंग वर्ड ची काही उदाहरणे पाहिली. या भागामध्ये आपण रायमिंग वर्ड ची काही आणखी उदाहरणे पाहणार आहोत, तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत प्रश्न प्रकार कसे असणार आहेत हेही पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण रायमिंग वर्ड. तर ए डबल एल या राइम्स पासून सुरू होणारे शब्द बॉल, कॉल, टॉल, फॉल. त्यानंतर ई डबल एल या राइम्स पासून तयार होणारे शब्द बेल, टेल, सेल, वेल. यानंतर ए टी या राइम पासून तयार होणारे शब्द बॅट, कॅट, फॅट, मॅट, रेट. तसेच यूटी या राइम्स पासून तयार होणारे शब्द बट, कट, हट, नट. यानंतर आय एन जी या राइम्स पासून तयार होणारे शब्द सिंग, रिंग, थिंग, ब्रिंग. विद्यार्थी मित्रांनो, असेच राइम्स पासून आपल्याला अनेक वेगवेगळे शब्द तयार करता येतात. आता आपण इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतील ते पाहणार आहोत. शिष्यवृत्ती परीक्षेत विचारलेले प्रश्न या पद्धतीने असणार आहे. चूज द करेक्ट राइमिंग वर्ड फॉर द वेल. वेल या शब्दाचा अचूक राइमिंग वर्ड शोधा. आणि पर्याय असणार आहेत गर, बेल, ऍपल, बॉल. या चार पर्यायांपैकी वेल या शब्दाचा यमक जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. आणि वेल या शब्दाचा यमक जुळणारा शब्द आहे बेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरे उदाहरण पाहू. फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राइम्स विथ अदर वर्ड. या प्रश्नामध्ये यमक न जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. पर्याय असे असतील टॉय, जॉय, बॉय, डे. तर या चार पर्यायांपैकी यमक न जुळणारा शब्द टॉय, जॉय, बॉय, डे. तर डेचा उच्चारण हा वेगळा होतोय, म्हणून पर्याय क्रमांक 4 डे हे उत्तर आहे. यानंतर आपण तिसरं उदाहरण पाहूया. चूज द प्रॉपर पेअर ऑफ रायमिंग वर्ड. या प्रश्नामध्ये आपल्याला यमक जुळणारी योग्य जोडी शोधायची आहे. आणि यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या अशा दिलेल्या असतील नेम, सेम, गो, टू, टेन, सन, कॉट, कोट. ह्या चार पर्यायांपैकी योग्य जोडी असेल नेम, सेम, बरोबर. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. फिल द ब्लँक इफ सेक क्रॅक देन पॅक डॅश डॅश डॅश. पहा, ह्या प्रश्नामध्ये सेकला क्रॅक हा रायमिंग वर्ड आहे. तर टॅक या शब्दाचा रायमिंग वर्ड आपल्याला शोधायचा आहे. आणि पर्याय असे असतील पॅड, लॅक, पेन आणि पिन. ह्या चार पर्यायांपैकी आपल्याला पॅक या शब्दाचा अचूक पर्याय कोणता सांगता येईल? तर लॅक, पॅक, लॅक. म्हणून क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. रायमिंग वर्ड या घटकावर आपण काही प्रश्न अभ्यासले, परंतु परीक्षेमध्ये हेच प्रश्न असतील असे नाही. तरी आपण रायमिंग वर्ड या घटकावर असणारे जास्तीत जास्त प्रश्न पुढे दिलेले आहेत ते पहा. गुगल फॉर्मवर काही प्रश्न दिलेले आहेत तेही त्याचाही अभ्यास करा. आणि या घटकावरील संपूर्ण मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.